मराठी भाषा के महान लेखक नाटककार शेक्सपियर के नाम से प्रसिद्ध स्वर्गीय राम गणेश गडकरी की 138वीं जयंती के अवसर पर उनकी याद में बने गडकरी पुतला समाधि स्थल तथा निवास स्थान पर पहुंचकर स्वर्गीय राम गणेश गडकरी युवा मंच, गडकरी स्मृति निलयम एवं आकार रंगभूमि एवं सांस्कृतिक अकादमी तथा शहर के साहित्य प्रेमियों की ओर से गडकरी को भावपूर्ण अभिवादन किया गया। इसी प्रकार गणेश वाचनालय राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालय में भी भाषा प्रभु राम गणेश गडकरी की स्मृति को स्मरण कर अभिवादन किया गया। गणेश वाचनालय के अध्यक्ष एडवोकेट चंद्रशेखर बरेठिया, विश्वस्त एडवोकेट भूपेंद्र पुरी, स्वर्गीय राम गणेश गडकरी युवा मंच के संस्थापक किशोर ढूंढेले, आकार रंगभूमि व सांस्कृतिक अकादमी के आकाश पौनेकर, पुरातत्व विभाग के अतुल गोटे, युवा सामाजिक कार्यकर्ता मोहन छत्री, अतुल नलगुंडवार आदि ने उपस्थित रहकर स्वर्गीय राम गणेश गडकरी की जयंती मनाई। श्री राम गडकरी की स्मृति में स्थापित गणेश वाचनालय में क्षेत्र छात्र छात्राओं के लिए कारगर सिद्ध हो रहा है। संस्था के अध्यक्ष एडवोकेट चंद्रशेखर बरेठिया तथा सदस्यों के प्रयास से वाचनालय में MPSC, UPSC, एम्स जैसी स्पर्धात्मक परीक्षाओं की तैयारी हेतु किताबें उपलब्ध करा देने से गणेश वाचनालय में दिन भर छात्र अलग अलग विषयों का अध्ययन कर अपने भविष्यों को संवारने में लगे हैं। वहीं और भी विषयों की भी किताबें उपलब्ध कराने हेतु प्रयासरत होने के बाद गणेश वाचनालय के अध्यक्ष एडवोकेट चंद्रशेखर बरेठिया ने कही, राम गणेश गडकरी यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। खरं तर एक महान व्यक्तिमत्व होतं, सरस्वतीचे पुजारी असं त्यांना संबोधलं जातं। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान दिलेलं आहे आणि या त्यांच्या पूर्ण योगदानाचा विचार करून महाराष्ट्र शासनानं त्यांचं हे जे राहतं घर आहे ते राज्य सर्वोच्च स्मारक म्हणून घोषित केलं गेलं होतं। त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये बरीचशी अशी स्मारकं आहेत जे संत महात्मे असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये काम उल्लेखनीय काम करणारे जे घोष आहेत, तर त्यांची जी जन्मघरं असतील किंवा त्यांची राहते ठिकाण असतील ती राज्य सर्वोच्च स्मारक घोषित केलेले आहेत। त्याच्यामध्ये सावरकरवाडा असेल, त्याच्यानंतर राम गणेश गडकरी यांचा हा वाडा आहे किंवा सेनावती बापट यांचा वाडा आहे, अशी बरीचशी ठिकाणं राज्य सुरक्षित घोषित केलेली आहेत। त्यापैकीच नागपूर जिल्ह्यातील सावनेर या ठिकाणचं हे त्यांचं राहतं घर राज्य सर्व स्मारक घोषित केलं गेलं होतं। यापूर्वी मला वाटतं जयंतीचे पुण्यतिथीचे कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात होते, त्यामुळे स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक प्रशासन आहे आणि पुरातत्व विभाग यांच्या माध्यमातून तो उत्सव किंवा त्या ठिकाणी विधी वगैरे सगळे केले जात असतो। परंतु महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत जे पुरातत्व विभाग आहे, पुरातत्व वस्तू जंगला संचालन आहे, त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये जे जितकी काही अशी स्मारक आहेत तर त्या ठिकाणी दरवर्षी जयंती निमित्त जे कार्यक्रम घ्यायचे आहे तर त्याचं एक परिपत्रक माननीय संचालक यांनी काढलेलं आहे आणि त्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात यावा आणि त्यासाठी जे काही अनुदान तुम्हाला लागेल त्या अनुषंगाने त्याची मान्यता देण्यात येते। त्यानुसार माननीय संचालक डॉक्टर तेजस गर्गे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। या उत्सवामध्ये सर्वांनी यावं, त्यांचं कार्य बघावं, त्यांचा हा जो काही वारसा आहे वाड्याचा तो बघावा, त्याच्यातून प्रेरणा घ्यावी असे मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। NBC न्यूज के लिए संवाददाता किशोर ढुंडेले की रिपोर्ट।